care are doar de mamă. आपण गुळगुळीत पृष्ठभागावर दोन स्के थोड्या अंतरावर ठेवलेले आहेत व काही नाणी 5 सेंटीमीटरच्या पुढे ठेवलेली एका सरळ रेषेत ठेवलेली आहे. तर आपण मोकळ्या नाण्याने डिस्की मारून पाहूया. तर आपला पुढील नाणा पुढे सरकला आहे. तर आपण पहिल्या नाण्यावर बोट ठेवून डिस्की मारून पाहूया. तर आपला शेवटचा नाणा पुढे सरकला आहे. तर आपण दुसऱ्या नाण्यावर बोट ठेवून डिस्की मारून पाहूया. तरी आपला शेवटचा नाणा पुढे सरकला आहे. आपण तिसऱ्या नाण्यावर बोट ठेवून टिचकी मारून पाहूया. तरी आपला शेवटचा नाणा पुढे सरकला. असं का झालं? आपला शेवटचा नाणाच पुढे का सरकला? कारण पहिल्या नाण्याचा दुसऱ्या नाण्यावर आघात होतो, दुसऱ्या नाण्याचा तिसऱ्या नाण्यावर आघात होतो, तिसऱ्या नाण्याचा चौथ्या नाण्यावर आघात होतो, असा शेवटचा नाण्यावर आघात होतो. म्हणून शेवटचा नाणा पुढे ढकलला गेला. असे का बरं झाले? शेवटचाच नाणा पुढे ढकलला गेला, मधला नाणा का बरं पुढे ढकलला गेला? कारण टिचकी मारल्यास त्या पुढच्या नाण्याचे प्रतिक्रिया बल मागच्या नाण्यावर विरुद्ध दिशेने कार्य करत असते. अशा प्रकारे मधली नाणी सरकली जात नाही, शेवटची नाणी सरकली जातात. न्यूटनचा गतीविषयी तिसरा नियम. प्रतिक्रिया बला समान परिमाणाची त्याच वेळी प्रयुक्त होणाऱ्या प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. न्यूटनचे आपण प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, न्यूटनचा तिसरा नियम कोणता? दुसरा प्रश्न, दैनंदिन जीवनात आढळणारी न्यूटनचा तीन नियमाची उदाहरणे लिहा. प्रश्न तिसरा, नाण्याची कमी जास्त करून ही कृती पुन्हा करा. धन्यवाद.